नमस्कार मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलला आपण नवीनच पाहत असाल तर मित्रांनो या चॅनलला जरूर लाईक शेअर व सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपणास या चॅनलवरील सर्व भाग पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटत आहोत भाग 40 मध्ये. विषय राज्यशास्त्र या बी सक्सेस चॅनेलद्वारे आज आपण पाहूया स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या मुख्य सदराखाली एमपीएससी युपीएससीच्या तयारीच्या दृष्टीने असलेला महत्वाचा विषय सामान्य अध्ययन पेपर 2 राज्यशास्त्र या अंतर्गत भारतीय घटना या घटनेच्या अंतर्गत ज्या काही महत्वाच्या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे कोतवाल. राज्य प्रशासनाच्या दृष्टीने ग्रामीण भागातील सर्वात शेवटच्या स्तरामध्ये पोलीस पाटील आणि तलाठी या दोन महत्वाच्या पदासोबत काम करणारा शेवटचा सेवक वर्ग म्हणून ज्याला ओळखले जाते असा कोतवाल या पदाची माहिती आपण या आजच्या भाग 40 मध्ये पाहणार आहोत. कोतवाल हे ग्रामीण पातळीवरील तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या मदतीसाठी असलेलं एक महत्वाचं पद आहे. पूर्वी गावामध्ये निरोप्या धाडणारा किंवा गाव या ठिकाणी ग्रामपंचायत आणि तलाठी ऑफिस यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा त्यापूर्वी जी काही प्राचीन व्यवस्था होती त्यावेळेस जागले किंवा अशा प्रकारच्या ज्या काही व्यक्ती गाव सर्वेक्षणासाठी असायच्या या व्यक्ती कुठल्याही पदाच्या आर्थिक लाभाच्या पदाला असायच्या. मात्र आता सरकारी सेवेतील हे महत्वाचं पद ग्रामीण पातळीवर काम करतं अशा या पदाची माहिती आपण या भागात पाहणार आहोत. कोतवाल या नावाने त्याला ओळखलं जातं. विशेषतः ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरील व्यक्तीची नेमणूक या पदासाठी केली जाते. पूर्वीपेक्षा काही बाबतीत आता प्रशासनाने या काही महत्वाच्या अटी यासाठी घातल्या आहेत, त्याही आपण पुढे पाहणार आहोत. तर अशा या पदाची माहिती पाहूयात. ग्राम पातळीवरील तलाठी व पोलीस पाटील यांच्या मदतीला हे पद मुद्दाम शासनाने जाणीवपूर्वक तयार केलं आहे. अशा या पदाचं महत्व आपल्याला सांगितलं की 24 तास शासकीय सेवेतील कर्मचारी म्हणून याची ओळख आहे. या दृष्टीने जसं पूर्वी म्हटलं की जागल्या वगैरे ही पद गावात होती की लोक त्यांना आहाराची किंवा त्यांच्या राहण्याची सोय करून द्यायची किंवा त्यांना या ठिकाणी गाव कसा बाहेर राहावं लागायचं आणि गावाचा पहारा एक व्यवस्थित करायची. अशा दृष्टीने थोडस अधिक आधुनिक पद म्हणून या पदाकडे पाहिलं जातं. या पदाची नेमणूक जी आहे हे तहसीलदार यांच्या मार्फत होते आणि गावच्या लोकसंख्येनुसार गावाला किती कोतवाल असावेत हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आहे. म्हणजे जिल्हाधिकारी या पदाच्या संदर्भामध्ये सेवा शर्ती ठरवत असतात आणि त्यावरती जे काही नियंत्रण आहे ते गावच्या दृष्टीने महत्वाच्या पदाचं म्हणजे तलाठी या ठिकाणी नियंत्रण ठेवतात. अशा या पदाचं काही बाबी आपल्याला सांगता येतात. त्या दृष्टीने कोतवाल हा जो आहे तो त्या संबंधित गावचा असला पाहिजे. म्हणजे गावाच्या एकूण व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला त्याने तो ओळखणारा असला पाहिजे. कुठल्याही व्यक्ती संदर्भात काम निघलं तर तलाठ्याने त्याला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला बोलावून आणणे किंवा त्या संदर्भातली माहिती तलाठ्यांना पुरवणे या दृष्टीने त्याचं स्थानिक जे काही आपण म्हणतो किंवा त्या गावचं असणं रहिवासी हे महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर देखरेख आणि नियंत्रणाचा अधिकार त्या संदर्भात या पदाचे तलाठ्यांना आहेत. म्हणजेच तलाठ्याच्या अंतर्गत किंवा अधिकारात हे पद गाव पातळीवर काम करत असत. या पदाची जे काही मासिक वेतन जे आहे या नवीन नियमानुसार महिन्याला किमान 5,000 रुपये मासिक वेतन या पदाला आता लागू करण्यात आले आहे. अशा या पदाची जी काही पात्रता आहे ही पात्रता आपण प्रामुख्याने या ठिकाणी पाहू. या ठिकाणी असं स्पष्ट म्हटलंय की कुल कायद्याप्रमाणे विषय केल्यापेक्षा जास्त जमीन ही कोतवालाचे नावे स्वतः मूळ किंवा मालक कुळ अथवा मालक या दोन्ही नात्याने त्याने धारण केलेली नसावी. म्हणजे ज्या ठिकाणी त्याला भूमिहीन अशा प्रकारचं मान्यता आलेलं आहे किंवा त्याच्या नावावर अशा प्रकारची स्थावर मालमत्ता ही नसावी. त्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी 14 ते 40 वर्ष वया दरम्यान ही व्यक्ती असली पाहिजे. म्हणजे साहजिकच ही अतिशय तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींची या पदावर नियुक्ती केली जाते. त्यासाठी काही आयोगाने परीक्षा केल्या आहेत, त्या परीक्षा त्या उत्तीर्ण असला पाहिजे. त्या दृष्टीने त्याची चारित्र्य किंवा वर्तणूक जी आहे ही चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर त्याचं किमान शिक्षण 4थी उत्तीर्ण असलं पाहिजे.
याशिवाय त्याला मराठी हिंदी यासारख्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, बोलता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. कारण का या ठिकाणी तलाठ्याच्या मदतीला या ठिकाणी लिहिण्याची वाचण्याची किंबहुना तलाठ्याने दिलेले आदेश गावात सांगत असताना त्याचं वाचन करणं या दृष्टीने या पदाला तितकं शिक्षण जे आहे प्राथमिक स्वरूपाचं असणं आवश्यक आहे. यासाठी आणखीन एक अट आहे की जे रक्कम 100 रुपये आणि 2 जामीन या पदाची नियुक्ती करत असताना ग्राम पातळीवर केली जाते अशा या पदाची कार्य काय आहे ही आपल्याला पाहता येतील. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नामध्ये या पदाबद्दल देखील आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या पदाच्या संदर्भात विचारले जातात. आणि त्या दृष्टीने गावकऱ्यांना चावडीवर बोलवणे म्हणजे ज्या ठिकाणी तलाठी ऑफिस आहे किंवा ज्या ठिकाणी सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या सभा होतात अशा मुख्य भागामध्ये अशा चावडीवर बोलण्याचं काम गावकऱ्यांना या ठिकाणी कोतवालाच्या मार्फत तलाठी करून घेत असत. त्याचबरोबर गावचे दप्तर जे आहे ते वरिष्ठ कार्यालयात नेणे, उदाहरणार्थ तहसील ऑफिसमध्ये नेणे किंबहुना काही प्रसंगामध्ये ते जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवणे याची जबाबदारी हे नेणे आणि आणण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने कोतवाल यामार्फत केलं जातं. त्याचबरोबर पत्रव्यवहार पोहोच करणे, गावातले पत्रव्यवहार असतील किंबहुना तालुक्याच्या ठिकाणी काही पत्र पोहोच करायचे असतील अशा वेळेस तलाठी यांनी सांगितलेल्या कामाची अचूक कामे करण्याचं काम या ठिकाणी कोतवाल या पदाचं असतं. त्याचबरोबर जन्म आणि मृत्यू, विवाह इत्यादी जे काही नोंदणी ग्रामीण पातळीवर घेतल्या जातात, गावाच्या ठिकाणी घेतल्या जातात या संदर्भातली माहिती या ठिकाणी ग्राम पंचायतीमध्ये म्हणजेच ग्रामसेवकाला देण्याचं काम या ठिकाणी कोतवाल करत असतो. त्याचबरोबर महत्वाच्या अशा बाबीमध्ये सरकारी सूचना असतात, आदेश असतात, तहसीलदार कचेरीकडनं आलेले आदेश किंबहुना आयुक्त जिल्हाधिकाऱ्याकडनं ऑफिसकडनं आलेले जे काही कार्यालयाकडनं आलेले आदेश असतात, गाव पातळीवर महत्वाचे असतात, अशा आदेशांची माहिती गावात देण्यासाठी दौंडी पिटवणे आणि सरकारी सूचनांचे आदेश जाहीर करणे यासाठी त्याने विशिष्ट नाद करायचा, घंटानाद करणे किंवा कुठल्या प्रकारे वाद्य या ठिकाणी वाजवून गावामध्ये चौकाचौकामध्ये जाऊन गल्ली गोळा जाऊन या ठिकाणी लोकांना माहीत होईल अशा मोठ्या आवाजामध्ये ही दौंडी पिटवण्याचं काम या ठिकाणी कोतवाल करत असतो. त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या रखवालीतील जे काही कैदी असतात, गावामध्ये काही गुन्हे घडले असतात तर त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस पाटलांना अधिकार असतात की ते पोलीस ठाण्यामध्ये अंमलदारांना कळवण्याचं काम असतं, पण काही प्रसंगामध्ये ते कैदी त्यांच्या नजर कैदीत असतात. अशा कायद्यावर पहारा ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी कोतवाल ग्रामीण भागात करत असतो. त्याचबरोबर तलाठी, पोलीस पाटील यांच्यावरील अधिकाऱ्यांच्या कामात मदत करणे, गावाच्या ठिकाणी तहसील ऑफिसचे किंवा तत्सम कक्षातील अधिकारी त्या गावाला भेटी देत असतात अशा वेळेस त्या अधिकाऱ्यांची कामामध्ये मदत करायच्या वेळेस मदत करणे हे देखील या ठिकाणी कोतवालाचं काम असतं. त्याचबरोबर तलाठी कार्यालयामध्ये म्हणजेच ती काही चावडी आपण ज्याला म्हणतो ग्रामीण भागात, त्या चावडीची स्वच्छता राखण्याचं काम देखील या ठिकाणी या सेवक वर्गाचं म्हणजेच साहजिकच कोतवालाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर गावामध्ये काही गुन्हे घडले असतील तर अशा गुन्ह्यांची माहिती, इत्यंभूत माहिती जी आहे ही माहिती पोलीस पाटलांना देण्याचं काम या ठिकाणी कोतवालाला करावं लागतं किंबहुना त्याची ती जबाबदारी आहे. गावामध्ये अनेकदा संघर्ष होतात, या संघर्षाच्या दृष्टीने जबाबदारी किंवा ती मिटवण्याचे काम साहजिकच पोलीस पाटलांचं असतं. मात्र अशा प्रसंगाची माहिती पोलीस पाटलांना असतेलच असं नाही, तर या बाबतीतील माहिती पोलीस पाटलांपर्यंत देण्याचं काम या ठिकाणी कोतवाल करत असतो. अशा या चतुर्थ श्रेणीतील अत्यंत शेवटच्या पदावरील ग्रामीण भागातील महत्वाच्या अशा शासकीय प्रशासकीय पदाचे या दृष्टीने महत्व असलेल्या पदाचं म्हणजे कोतवालाचं वेगवेगळ्या अंगाने आपण चर्चा या ठिकाणी थांबणार आहोत. यानंतर आपण पुढील महत्वाचं आणि या ग्रामीण प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाचं असलेलं पद पोलीस पाटील जे की तहसीलदार, तलाठी ऑफिस आणि गाव या दृष्टीने महत्वाचं असं पद असतं अशा या पदाची माहिती या ठिकाणी आपण भाग 41 मध्ये घेऊन येणार आहोत. आणि त्या संदर्भातील ज्या काही सेवाशक्ती आहेत त्यांची नेमणूक, त्यांची नियुक्ती, त्यांचा एकूण पदाची पात्रता काय आहे हे सर्व आपण या भाग 41 मध्ये समजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण घेऊयात भाग 40 आणि लोक आणि पुन्हा भेटूया भाग 41 मध्ये. यामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामीण भागातील महत्वाचं आणि शेवटच्या स्तरावरील एक पद जे की त्याला म्हटलं पोलीस पाटील. अशा या पोलीस पाटलांची माहिती आपण भाग 41 मध्ये घ्यावं. तर घेऊया निरोप भाग 40 या ठिकाणी. मित्रांनो धन्यवाद.